षष्ठ पाठ युग्ममाला पाहणार आहोत. युग्ममाला म्हणजे काय? युग्म म्हणजे जोडी, शब्दांची जोडी. तर संस्कृत साहित्यामध्ये शब्दयुग्म प्रसिद्ध आहे. म्हणजे जसं मराठीमध्ये आपण जसे तसे, जोवर तोवर किंवा जोपर्यंत तोपर्यंत अशी जी शब्दांची जोडी वापरतो, तसंच संस्कृतमध्ये पण शब्दांच्या जोडी आहेत. आणि त्या शब्दांच्या जोडींचाच हा श्लोक दिलेला आहे युग्ममाला म्हणून. युग्ममाला म्हणजेच काय? शब्दांची जोडी. उदाहरणार्थ यदा तदा, म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत, जसे तसे, यत्र तत्र, येथे तेथे. उदाहरणार्थ त्यांनी एक दिलेला आहे यथा राजा तथा प्रजा, म्हणजे जसा राजा तशी प्रजा, जे मराठीमध्ये पण म्हण आहे. शब्दयुग्माना उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यम वर्धते. शब्दांच्या जोडी वापरल्यामुळे किंवा शब्द जोडी वापरल्यामुळे श्लोकांतील वाक्यांचे काय होते? सौंदर्य वाढून दिसते. म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक वाक्य बनवायची असतात किंवा एकच वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडायचं असेल तेव्हा ह्या शब्दांची जोडी वापरतात. जसं जसं तसं किंवा जेथे तेथे, या ठिकाणी त्या ठिकाणी, तसंच या शब्दांच्या जोडीचा हा श्लोक दिलेला आहे. यथा चतुर्भी कनकं परीक्षते, निघर्षण छेदनं ताप ताडनैहि, तथा चतुर्भी पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. म्हणजे इथं यामध्ये काय वापरलंय? यथा तथा, म्हणजे जसे तसे. जसं कनकम म्हणजे सोने, सोनं खरं आहे का खोटं आहे हे ओळखण्यासाठी काय करतात? कसं परीक्षण करतात त्याचं? निघर्षण म्हणजे सहाण्याच्या दगडावर घासून पाहतात. छेदन म्हणजे एकमेकांमध्ये तोडून पाहतात. जर समजा तुम्ही सोन्याच्या दुकानात गेला आणि सोनाराकडे बांगडी वगैरे असं काहीतरी जुनी आपल्या घरामध्ये असते ती दिला मोडण्यासाठी म्हणून, ते काय करतात? आधी दगडावरती घासून पाहतात. मग त्यांना जर ते खरं वाटलं नाही तर ते पुन्हा त्याचं काय करतात? दोन भाग करतात, तापवून त्याला. आणि त्यानंतर ताडणेही म्हणजे त्याच्यावरती मार देतात, म्हणजे त्याला चेपवून वगैरे पाहतात. म्हणजे सोन्याचं परीक्षण या चार गोष्टींनी होतं. कोणत्या? तर घर्षण केल्यावरती सहाण्याच्या दगडावरती घासतात, छेदन म्हणजे एकमेकांमध्ये तोडल्यावरती, तापवल्यामुळे, आणि ताडणेही म्हणजे त्याला ठोकल्यामुळे. या चार गोष्टींनी सोन्याचं काय होतं? परीक्षण होतं. तसं एखाद्या चांगल्या व्यक्तीचं परीक्षण किंवा एखाद्या योग्य व्यक्तीचं परीक्षण हे त्याच्या श्रुतेनं म्हणजे काय? चांगल्या वाणीने, शिलेनं म्हणजे चांगल्या चरित्राने, आणि गुणेनं म्हणजे चांगल्या गुणांनी, आणि कर्मणा म्हणजेच चांगल्या कर्मांनी त्याचं परीक्षण होतं. म्हणजेच तो समोरच्या व्यक्तीशी कसं वागतो, त्याचं चारित्र्य कसं आहे, म्हणजे तो समाजामध्ये वावरताना चांगल्या पद्धतीने वावरतो का, किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते चांगले गुण आहेत, त्यानं कोणकोणती चांगली कामे केलेली आहेत, इतरांना मदत करतो का, इतरांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये सहभाग घेतो का, इतरांचं म्हणणं ऐकून घेतो का, ह्या सगळ्या गोष्टींनी काय होते? एखाद्या व्यक्तीची काय होतं? परीक्षण होतं. जसं सोन्याचं परीक्षण चार गोष्टींनी होतं, तसं एखाद्या चांगल्या व्यक्तीचं पण परीक्षण या चार गोष्टींनी होतं. म्हणजे इथं एखाद्या व्यक्ती चांगली आहे का हे ओळखण्यासाठी सोन्याचं काय दिलेलं आहे? उदाहरण दिलेलं आहे, जसं तसं. पुढचा श्लोक बघा. यत्र विद्वज्जनो नास्ती श्लाघ्यस्तत्रा अल्पधीरपी, निरस्त पादपे देशे एरोंडोपी द्रुमायते. म्हणजेच काय? यत्र तत्र म्हणजे जेथे तेथे. यत्र विद्वज्जनो नास्ती, ज्या ठिकाणी विद्वान लोक नसतात, तेथे श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपी, त्या ठिकाणी कमी बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना महत्व दिलं जातं. जसं निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते, म्हणजे एकही वृक्ष नसलेल्या प्रदेशात किंवा एकही वृक्ष नसलेल्या ठिकाणी एरंड या वृक्षाला महत्व देतात. म्हणजे एकही वृक्ष नाहीये ज्या ठिकाणी, आणि तिथं निवडुंगाचं किंवा एरंडाचं झाड उगवलेलं आहे, मग त्या झाडालाच काय देतात? महत्व देतात. त्या झाडालाच पाणी घालतात किंवा त्या झाडाचंच काय करतात? रक्षण करतात किंवा त्या झाडाला वाढवतात. जसं एकही वृक्ष नसतो तेथे,
त्याप्रमाणे ज्या ठिकाणी विद्वान लोक नसतात, विद्वानांची एखादी सभा भरवलेली असते तिथं विद्वान लोक नसतात, पण ज्यांना कशाचंही ज्ञान नाहीये, ज्यांना काही म्हणजे वाचनातलं कळत नाही किंवा कशासाठी काय बोलायचंय ते कळत नाही, त्या कमी बुद्धिमत्ता असलेल्या लोकांना काय दिलं जातं? महत्व दिलं जातं. म्हणजे इथे शब्दयुग्म कोणतं वापरलेलं आहे? यत्र तत्र, म्हणजे जेथे तेथे. यदा किंचित नोहम विप इव मंधांध समभवम तदा सर्वज्ञ सम्मित्य भवदवलिप्तम मम मनः. यदा किंचित किंचित बुधजन सकाशा अवगतम तदा मूर्ख अस्मिती ज्वर इव मदोमे व्यपगतः. यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा, जेव्हा मला थोडस काहीतरी ज्ञान प्राप्त झालेलं असतं, कशातलं तरी काहीतरी ज्ञान मिळालेलं असतं, तेव्हा मी एखाद्या उसळलेल्या हत्तीप्रमाणे वागू लागतो. म्हणजे मला खूप काही ज्ञान झालेलं आहे, खूप काही कळालेलं आहे आणि मला सगळं काही समजलेलं आहे, अशामुळे माझं मन काय होतं? गर्वानं फुलतं. मम भवदवलिप्त मम मनः म्हणजेच काय? माझे मन गर्वाने फुलते. यदा किंचित किंचित बुधजन सकाशा अवगतम म्हणजेच काय? जेव्हा मला बुद्धिमान लोकांच्या सहवासात गेल्यावर थोडे थोडेसं काहीतरी कळू लागतं, तेव्हा मी मूर्ख असलेला, माझ्या अंगातून ताप निघून जावा त्याप्रमाणे माझा गर्व पूर्णपणे निघून जातो. म्हणजे एखादी व्यक्ती असते आणि तिला म्हणजे एखाद्या ठिकाणी बोलवलेलं असतं, मीटिंगला म्हणा किंवा सभेला म्हणा, आणि तिला काहीतरी बोलायला सांगितलेलं असतं, तेव्हा ती काय करते? आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, आपण बाहेरचं सगळं जग बघितलेलं आहे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे असं वाटून काय करते? स्वतःकडे असलेलं काहीतरी ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असते. पण बुद्धिमान लोकांच्या सहवासात गेल्यावर हे आपण जे बोलतोय ते सगळं चुकीचं आहे असं त्याला कळतं, त्या व्यक्तीला. आणि आपल्याला मिळालेले ज्ञान हे कसं आहे? अर्धवट ज्ञान आहे. हे कधी कळतं? जेव्हा बुद्धिमान लोकांच्या सहवासात जातो, विद्वान लोक काहीतरी सांगत असतात तेव्हा, तेव्हा तो काय म्हणतो? जेव्हा मला बुद्धिमान लोकांच्या सहवासात गेल्यावर थोडंसं काहीतरी ज्ञान मिळायला लागतं, थोडंसं काहीतरी कळायला लागतं, तेव्हा मला जो गर्व चढलेला असतो थोड्याशा ज्ञानाने, तो माझ्या अंगातून ताप कसा निघून जातो तसा गर्व एकदम काय होतो? निघून जातो. यदा आणि तदा म्हणजे जेव्हा तेव्हा. पुढचा श्लोक बघा. तावत भयाब्दी भेतव्यम यावत भयम अनागतम आगतम तुम भयम वीक्ष नरह कुर्याद यथोचितम. तावत यावत म्हणजेच काय? जेव्हा तेव्हा म्हणजे जसे तसे. जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती नसते, एखाद्या संकट येणाऱ्या ह्याची भीती आपल्याला असते, तेव्हा त्या संकटाला घाबरून राहावे. म्हणजे संकट येणारे माझ्यावर किंवा कुठल्या तरी आपण एखाद्या अडचणीत सापडतो तेव्हा त्या अडचणीला काय करावे? घाबरावे. पण खरोखर ती अडचण आपल्यावर आल्यावर, खरोखर ते संकट आपल्यावर आल्यावर, तेव्हा न घाबरता न डगमगता त्याला जसं होईल साजेसं तसंच काय करायचंय? कार्य करायचंय. कुर्यात यथोचितम म्हणजे जसे होईल तसे त्याला कार्य करावे. म्हणजे एखादे संकट आलेले असताना माणूस काय करतो? संकटाच्या आधीच घाबरायला लागतो. आणि काय म्हटलेलं आहे? म्हणजे तुम्ही संकटाला घाबरा, घाबरायचं नाही असं नाही, संकटाला घाबरा, पण खरोखर तुमच्यावर ते संकट आल्यावर, खरोखर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये सापडता, तेव्हा त्या अडचणींवरती विचार करून, त्याला त्या अडचणींवरती कसा मात करायचा विचार करून त्याप्रमाणे योग्य ते कार्य करावे असं म्हटलेलं आहे. उत्तमो नाती वक्ता स्याद्रद्दमो भूभाषते सुवर्ण न ध्वनिस्ताद्रुक्यम वृक्कांसे प्रजायते. उत्तमो नाती वक्ता म्हणजेच काय? जे वक्ते लोक असतात, व्याख्यान देणारे लोक असतात, ते काय करतात? जे उत्तम आहेत म्हणजे जेवढं बोलायचं आहे तेवढ्यापुरतच बोलतात, गरजेपेक्षा जास्त बोलत नाही, जेणेकरून समोर बसलेले व्याख्यान ऐकणारे जे लोक असतात त्यांना कंटाळा येईल किंवा त्यांना कंटाळवाणे वाटेल असं भाषण करत नाहीत उत्तम लोक. पण जे अधम लोक आहेत म्हणजे ज्यांना कमी बुद्धी असते, ते काय करतात? गरजेपेक्षा जास्त बोलतात. म्हणजे तुम्हाला एखाद्या भाषण द्यायला बोलवले असेल एखाद्या विषयावरती,
तर काय करतात तो विषय तिथं सोडून बाकीच्या गोष्टी काय करतात बोलायला लागतात, म्हणजे गरजेपेक्षा जास्त बोलतात. त्यामुळे काय होतं, समोरच्या लोकांना कंटाळा येतो. खरा व्याख्याता कोण असतो, जो वेळेचं भान लक्षात घेऊन, खरी वेळ ही 45 मिनिटांची असते भाषणाची असं म्हणतात, म्हणजे 45 मिनिटातच तुम्ही बोलायचं, पण त्या बोलण्यामध्ये तुम्हाला काय असलं पाहिजे, जो विषय तुम्हाला बोलण्यासाठी दिलेला आहे तोच विषय फक्त बोलायचा, त्याच्यापेक्षा जास्त गरजेपेक्षा अधिक बोलायचं नाही. पण जे अधम लोक आहेत ते काय करतात, गरजेपेक्षा जास्त बोलतात आणि वेळेचा अपव्यय करतात. जसं सोने हे धातू काय, सगळ्या धातूंमध्ये श्रेष्ठ आहे, सगळ्या धातूंमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याचा जास्त काय होत नाही, आवाज होत नाही. पण कांस्य धातूचा काय होतो, आवाज होतो. म्हणजे कांस्य धातू काय, सोन्यापेक्षा खालचा धातू आहे, त्या धातूचा काय होतो, आवाज होतो. पण सोनं हे श्रेष्ठ धातू असला तरी त्याचा आवाज होत नाही. हे कशाच्या उदाहरणावर दिलेलं आहे, आपल्याला एका उत्तम व्याख्यात्याच्या, म्हणजे उत्तम वक्ता जो तोच असतो जो जास्त बोलत नाही, गरजेपेक्षा जास्त बोलत नाही, विषयाला सोडून बोलत नाही. पण अधम लोक ते काय करतात, गरजेपेक्षा जास्त बोलतात. पुढचा श्लोक बघा, यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्कशः सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. आता यादृशम आणि तादृशम म्हणजे शेतकरी शेतामध्ये जसे बी पेरतो तसं त्याला काय मिळणार आहे, पीक मिळणार आहे, तसं त्याला धान्य प्राप्त होणार आहे. त्याप्रमाणेच जो जसे कर्म करतो तसे त्याला काय होते, फळ प्राप्त होते. जर तुम्ही चांगले कर्म केला तर तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे, जर तुम्ही वाईट कर्म केला तर तुम्हाला वाईट फळ मिळणार आहे. म्हणजे सुकृते दुष्कृते म्हणजे काय, सुकृते म्हणजे चांगले कर्म केल्यावर चांगले फळ, आणि दुष्कृते म्हणजे वाईट कर्म केल्यावर वाईट फळ. म्हणजे जो जसे कर्म करतो त्याप्रमाणे तसे त्याला फळ मिळते. यादृशम तादृशम, प्रत्येक श्लोकामधून त्यांनी शब्दांची जोडी ही आपल्याला दिलेली आहे. आणि या श्लोकांचा अन्वय हा सुद्धा बघायचा आहे, कारण अन्वय परीक्षेसाठी विचारतात. अन्वय करायचं म्हणजे काय करायचं, जो श्लोक दिलेला असतो तो वाक्यामध्ये करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आता मग तुम्हाला बाहेरचे शब्द वापरायला लागणार. म्हणजे श्लोकांचं काय करायचं, वाक्य बनवायचं आणि त्याच्यामध्ये लागणारे क्रियापद किंवा इतर काही शब्दयोगी अव्यय असतील ते आपल्याला काय करायचे, तिथं वापरायचे आहेत. जसं पहिल्या श्लोकाचा अन्वय दिलेला आहे, यथा कनकम म्हणजे जसं सोनं हे घासल्यामुळे, छेदन केल्यामुळे, तापवल्यामुळे आणि त्याच्यावर मार दिल्यामुळे त्याचं परीक्षण होते. या चार गोष्टींनी काय होते, परीक्षण होते. म्हणजेच काय करायचंय, श्लोकामध्ये दिलेलं असतं ते क्रियापद किंवा कर्ता वगैरे काय असतं, जरा इकडं तिकडे असतात, कारण त्यांना यमक जुळवायचं असतं म्हणून. पण अन्वय करायचं म्हणजेच काय करायचं, कर्ता कर्म क्रियापद या वाक्याच्या रचनेनुसारच त्याचा श्लोकाचा अन्वय करायचा. त्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अन्वय हा बघायचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. आणि प्रत्येक श्लोकातले जे शब्दयुग्म आहेत ते ठळक अक्षरात इथं दिलेलेच आहेत. त्यानंतर ह्याच्यावरचा भाषा अभ्यास आपण पाहूया. श्लोक क्रमांक 1, पूर्ण वाक्येनं उत्तरत, कनक परीक्षा कथम भवती म्हणजेच सोन्याचे परीक्षण कसे होते. आता ह्याचं उत्तर लिहिताना प्रत्येक शब्द काय करायचंय, वेगवेगळा लिहायचाय. म्हणजे उदाहरणार्थ कनक परीक्षा, निघर्षण, छेदन, ताप, ताडनैहीच भवती असं लिहायचं. म्हणजे प्रत्येक शब्द काय करायचाय, वेगळा लिहायचा आहे. निघर्षण वेगळा, छेदन वेगळा, ताप वेगळा आणि ताडनैही हा वेगळा च भवती. पुरुष परीक्षा कथम भवती, एखाद्या चांगल्या पुरुषाची परीक्षा कशामुळे होते, कसे होते. श्रुतेन, शीलेन, गुणेन आणि कर्मणा. पुरुष परीक्षा श्रुतेन, शीलेन, गुणेन, कर्मणा च भवती. आता जाल रेखाचित्रम पुरेयत, पुन्हा त्या चार गोष्टींचं सिद्ध आपल्याला आकृती काढण्यासाठी दिलेलं आहे. कनक परीक्षा
म्हणजे सोन्याचे परीक्षण पुन्हा त्यात चार लिहायचे आहेत. एक दिलेला आहे इथं छेदनेन, बाकीचे जे तीन आहेत ते लिहायचे आहेत ताडनेन, तापेन, निघर्षणेन. त्यानंतर पुरुष परीक्षा पण पुन्हा त्या चार गोष्टी लिहायच्या, श्रुतेन, कर्मणा आणि शिलेन, गुणेन त्याने दिलेला आहे. परीक्षेमध्ये हे तुम्हाला प्रश्न दोन मार्कासाठी विचारतात, आकृती पूर्ण करा किंवा जाल रेखाचित्र पुरेयत. श्लोक दिलेला असतो आणि श्लोकांच्या खाली त्याची प्रश्न उत्तरे दिलेली असतात, प्रश्न दिलेले असतात. माध्यम भाषा या उत्तरत मराठीतून उत्तर लिहा. यथा चतुर्भी इति श्लोकस्य स्पष्टीकरण लिखत. आता याचं कसं लिहायचं? पहिला काय म्हणणार? प्रस्तावना. हा प्रश्न षष्ठ पाठ युग्ममाला या पद्यातून आलेला आहे. या श्लोकामध्ये सोन्याचे परीक्षण जसं चार गोष्टींनी होते, तसंच एखाद्या चांगल्या व्यक्तीचे परीक्षण पण चार गोष्टींनी होते हे सांगितलेलं आहे. त्यासाठी चतुर्भी म्हणजे चार याचा वापर केलेला आहे आणि यथा तथा या शब्दयुग्मांची जोडी वापरलेली आहे. त्यामध्ये मग लिहायचं की सोन्याचं परीक्षण हे एखादं सोनं खरं आहे किंवा खोटं आहे हे तपासण्यासाठी त्याचं निघर्षण म्हणजेच काय, सहाणेच्या दगडावर घासतात, त्याला छेदन करतात, त्याला तापवतात आणि त्याच्यावरती मार देतात म्हणजे ते ठोकतात. तसंच एखाद्या चांगल्या व्यक्तीचं परीक्षण हे त्याच्या शिलेनं म्हणजेच काय, त्याच्या चांगल्या गुणांनी, चांगल्या चारित्र्याने, चांगल्या कर्मांनी होते. इथे एखाद्या व्यक्तीचं परीक्षण करण्यासाठी सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे. सोने हे धातू या चार गोष्टींनी तपासतात, त्या उदाहरणावरून एखाद्या व्यक्तीचं परीक्षण होतं असं या श्लोकामध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे. मग त्यानंतर समारोप लिहिताना मग तेच लिहायचं. अशा प्रकारे सोने या धातूच्या उदाहरणावरून एखाद्या चांगल्या व्यक्तीचं परीक्षणाचं उदाहरण दिलेलं आहे. अमरकोशात शब्दं प्रयुज्यं वाक्यं पुनर्लिखत. अमरकोशातला शब्द योजून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. जनैही कनकं परीक्षते. कनकं म्हणजेच काय? सोने, सुवर्ण. जनैही सुवर्णं परीक्षते. फक्त कनकमच्या ऐवजी सुवर्णं एवढंच लिहायचं आणि बाकीचं वाक्य आहे तसं लिहायचं. जनैही सुवर्णं परीक्षते. त्यानंतर श्लोक क्रमांक दोन. पूर्ण वाक्येन उत्तरत. अल्पदेही कुत्र श्लाघ्य भवती. अल्पदेही म्हणजेच काय? कमी बुद्धिमत्ता असलेले लोकांना कुठे महत्व दिलं जातं? यत्र विद्वज्जनो नास्ती. अल्पदेही यत्र विद्वज्जनो नास्ती तत्र श्लाघ्य भवती असं वाक्य लिहायचं. एरंड कुत्र दुर्मायते. एरंड या झाडाला कुठे पूजतात किंवा कुठे त्याचं पूजन करतात? निरस्त पादपे देशे, म्हणजे ज्या ठिकाणी एकही वृक्ष नाही अशा देशामध्ये. एरंड निरस्त पादपे देशे द्रुमायते. एरंड निरस्त पादपे देशे द्रुमायते. त्यानंतर संधी विग्रह दिलेला आहे. श्लाघ्यस्तत्र कसा आणणार त्याचा संधी? श्लाघ्य अधिक तत्र. श्लाघ्य अधिक तत्र. अल्पधीरपी. अल्पधीही अधिक अपी. अल्पधीही अधिक अपी. प्रत्येक श्लोकाच्या खाली संधी करून दाखवलेला आहे. अमरकोशात शब्द प्रयोज्य वाक्य पुनर्लिखत. अमरकोशातला शब्द बघून वाक्य पुन्हा लिहायचं. यत्र एकह अपि पादपह नास्ती तत्र एरंडह द्रुमायते. ज्या ठिकाणी एकही वृक्ष नसतो तेथे एरंड झाडाची पूजा करतात. मग पादपह, पादपह म्हणजेच काय? वृक्ष हो.
यत्र एकः अपि वृक्षः नास्ति तत्र एरंडः द्रुमायते। म्हणजे ज्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे त्या शब्दाच्या वेजीस काय लिहायचं आहे, फक्त अमरकोशातला शब्द लिहून वाक्य आहे तसं लिहायचं। श्लोक क्रमांक 3, मनुष्यः द्वीप इव मंदांधः कदा भवति। मनुष्याला एखाद्या उसळलेल्या हत्तीप्रमाणे कदा केव्हा गर्व निर्माण होतो, यदा किंचित न्योहम, म्हणजे त्याला थोडेसे ज्ञान प्राप्त होते तेव्हा। मनुष्यः द्वीप इव मंदांधः यदा किंचित नोहम, यदा किंचित नोहम भवती, म्हणजे किंचित ज्ञानम, किंचित ज्ञानम भवती। मूर्खः अस्मि इति मनुष्येण कुतः अवगतम्, मूर्ख आहे असं मनुष्याला कधी कळते, यदा बुधजन सकाशा अवगतम किंचित ज्ञानम, यदा बुधजन सकाशा अवगतम किंचित किंचित अवगतम तदा, म्हणजे उत्तर लिहिताना यदा बुधजन सकाशात किंचित किंचित अवगतम तदा मूर्खः अस्मि इति मनुष्येण अवगतम। अन्वयमध्ये त्याचं उत्तर आहे। आता संधी विग्रह करू, किंचित न्योहम काय येणार त्याचा संधी, किंचित अधिक किंचित ज्ञानम अधिक अहम, किंचित अधिक अहम। अभवदव निप्तम, पुढचा संधी काय आहे, अभवत लिप्तम, अभवत अधिक अवलिप्तम, अभवत अधिक अवलिप्तम। माध्यम भाषाया उत्तरत, कदा मदह व्यपगच्छति, केव्हा गर्व निघून जातो। आता याचं उत्तर लिहिताना मात्र काय म्हणणार आहे, पूर्ण श्लोकाचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। मग पुन्हा प्रस्तावना काय लिहिणार, हा प्रश्न युग्म माला या पाठातून, या पद्य पाठातून आलेला आहे। या श्लोकामध्ये एखाद्या थोडेसे ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे। जेव्हा त्याला थोडेसे ज्ञान प्राप्त होते तेव्हा तो एखाद्या उसळलेल्या हत्तीप्रमाणे वागू लागतो, त्याच्या मनामध्ये गर्व निर्माण होतो। पण जेव्हा त्याला बुद्धिमान लोकांच्या सहवासात गेल्यावरती थोडस काहीतरी ज्ञान होऊ लागतं, थोडस काहीतरी समजू लागतं, तेव्हा त्याच्या शरीरातून जसा ताप निघून जातो तसं त्याच्या मनातून गर्व निघून गेला, म्हणजे गर्व नाहीसा झाला। म्हणजेच काय की जसं मराठीमध्ये म्हण आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली, म्हणजेच काय अर्धवट ज्ञान, एखाद्या गोष्टीचं अर्धवट ज्ञान हे खूप घातक असतं। कारण त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नसलं आणि आपण नको त्या ठिकाणी बोललं तर आपण अडचणीत येऊ शकतो। म्हणूनच काय म्हणतात, एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान घेऊन मगच त्या गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं आहे। म्हणजेच बुद्धिमान लोकांच्या सहवासात गेल्यावर जेव्हा मला सगळे ज्ञान होऊ लागले तेव्हा माझा गर्व निघून गेला। अशा प्रकारे या श्लोकातून एखाद्या व्यक्तीचा गर्व कसा निघून जातो ते सांगितलेलं आहे। श्लोक क्रमांक 4, पूर्ण वाक्येन उत्तरत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा। आगतम भयम विक्ष नरह किम कुर्यात, जर एखाद्या व्यक्तीवरती संकट आले तर त्याने काय करावे। नरह म्हणजे काय माणूस, माणसाने काय करावे। आगतम भयम विक्ष नरह कुर्याद यथोचितम, त्या संकटाला योग्य ते कार्य करावे। म्हणजे एखादी व्यक्ती अडचणीत आलेली असताना त्याच्यावर विचार करून काय करावा, त्यातून मार्ग काढावा। म्हणजेच उत्तर कसं लिहिणार, आगतम भयम विक्ष नरह कुर्यात यथोचितम,
त्यानंतर संधि विग्रह करून भयाब्दी भयात अधिक ही भयात अधिक ही श्लोक क्रमांक पांच पूर्ण वाक्याने उत्तर कह बहु भाषते कोण जास्त बोलतो स्यादत्तमो बहु भाषते म्हणजे जे कमी बुद्धिमान लोक असतात किंवा ज्यांना बोलण्याचं ज्ञान नसतं स्यादत्तमो बहु भाषते संधि विग्रह स्यादत्तमः स्यात् अधिक अधमः स्यात् अधिक अधमः श्लोक क्रमांक सहा पूर्ण वाक्येन उत्तरत कर्कशः कीदृशं फलं लभते शेतकऱ्याला फळ कशा प्रकारे प्राप्त होते यादृशं वपते बीजं तो ज्या प्रकारे बिया पेरेल त्याप्रमाणे त्याला धान्य प्राप्त होणार आहे कर्कशः यादृशं वपते बीजं तादृशं लभते फलं तादृशं फलं लभते उत्तर लिहिताना कर्कशः यादृशं वपते बीजं तादृशं फलं लभते संधिविग्रह कृत क्षेत्रम आसाध्य क्षेत्रम अधिक आसाध्य त्यानंतर वा वापी वा अधिक अपी वा अधिक अपी माध्यम भाषाय उत्तरत मनुष्यः स्वकर्मणः कीदृशं फलं लभते मनुष्याला त्याच्या स्वतःच्या कर्म केल्यानंतर कशा प्रकारे फळ प्राप्त होते याचं उत्तर पण लिहिताना पुन्हा प्रस्तुत प्रश्न हा युग्म माला या पद्यपाठातून आलेला आहे त्याच्याखाली त्याचं स्पष्टीकरण जसं एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये बिया पेरतो पीक घेतो तसं त्याला काय होणार आहे धान्य प्राप्त होणार आहे म्हणजेच चांगलं बियाणे पेरला तर चांगलं पीक प्राप्त होणार आहे जर त्यानं बियाणांकडे किंवा पिकाकडे जर लक्ष दिलं नाही तर त्याला निकृष्ट प्रकारचं धान्य प्राप्त होईल तसंच एखाद्या मनुष्याने जर चांगले कर्म केले तर त्याला चांगले फळ प्राप्त होणार आहे जर वाईट कर्म केले तर त्याला वाईट फळ प्राप्त होणार आहे अशा प्रकारे शेतकरीच्या उदाहरणावरून हे मनुष्याला मिळणाऱ्या त्याच्या कर्मांची फळ या श्लोकातून सांगितले आहेत अमरकोशात शब्द प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत कर्कशः बीजं वपते कर्कशः म्हणजेच काय शेतकरी कृषीवलह बीजं वपते कर्कशच्या ऐवजी कृषीवलह बीजं वपते कृषीवलह बीजं वपते अमरकोशातला शब्दच म्हणजेच काय त्याला समानार्थी असलेला शब्द वापरायचा समानार्थक शब्दांनी खत कनकम सुवर्णम कनकम सुवर्णम विद्वान पंडितः विद्वान पंडितः पादपः वृक्षः पादपहला समानार्थी वृक्षः अधमः नीचः अधमः नीचः विरुद्धार्थक शब्दान लिखत गुणः दुर्गुणः गुणः दुर्गुणः विद्वान
अज्ञ हो, विद्वान ला विरुद्धार्थी अज्ञ हो। उत्तम हो अधम हो, उत्तम हो अधम हो। सुकृतम दुष्कृतम, सुकृतम दुष्कृतम। चतुर्थ पदम लिखत चौथे पद लिहा। मनः चेतः अवगतम योग्यम, म्हणजे पहिले दोन पद त्यांनी एकमेकांना सहसंबंध दाखवलेला असतो, तसं चौथं पद हे तिसऱ्याला सहसंबंध दाखवायचा आहे। पहिल्याचं अवगतमचं योग्यम। बुधजनः ज्ञानी, मूर्खः अज्ञः किंवा मूढः, मूर्खला अज्ञः किंवा मूढः। नरः मनुष्यः उचितं ज्ञातम्, उचितं ज्ञातम्। वीक्ष दृष्ट्वा भयं भीति, भयमला भीति। समानार्थक शब्दांना मेलनं कुरु, समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। सुवर्णमला हेम, सुवर्णमला समानार्थी शब्द हेम। उत्तमः श्रेष्ठः, उत्तमला श्रेष्ठः। अवलिप्तम व्याप्तम, अवलिप्तम व्याप्तम। ध्वनि ही शब्द हो, ध्वनि हीला शब्द हो। उचित शब्द युग्मम योजयत, योग्य शब्दांची जोडी वाक्यामध्ये लिहायची आहे। उदाहरणार्थ त्यांनी कंसात दिलेले आहेत, यत्र तत्र यदि तरी जरी तरी यदा तदा जसे तसे यथा आणि तथा। अध्यापकः न आगच्छति छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति, जर शिक्षक आले येत नाहीत तर विद्यार्थी काय करतात स्वाध्याय करतील, त्यासाठी शब्दांची जोडी यदा तदा। यदा अध्यापकः न आगच्छति तदा छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति। यत्र धूमः तत्र वह्निः, धूमः तत्र वह्निः, जेते धूर तेते अग्नि। यदा आकाशे मेघाः गर्जन्ति तदा मयूरः नृत्यति, जर आकाशामध्ये मेघ गर्जना करतील तर काय होईल, मयूर नाच करतील। यथा विचारः तथा वर्तनम्, जसे विचार तसे वर्तन। यथा विचारः तथा वर्तनम्। यदा सूर्यः उदेति तदा विश्वं प्रकाशमयं भवति, जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा सगळीकडे प्रकाश होईल। यत्र शर्करा तत्र पिपलिकाः, यत्र शर्करा तत्र पिपलिकाः, जेते साखर तेते मुंगी। सज्जनाः यथा वदन्ति तथा कुर्वन्ति, सज्जनाः यथा वदन्ति, सज्जन लोक जसे बोलतात तसे कार्य करतात। यदि बालकः व्यायाम करिष्यति तर्हि सः सुदृढः भविष्यति, यदि आणि तर्हि, यदि बालकः व्यायाम करिष्यति तर्हि सः सुदृढः भविष्यति। आता आपले जे पाठ झालेले आहेत पहिला दुसरा आणि तिसरा, त्याच्यावर आधारित पण अभ्यासपत्रम आहे एक, आणि अभ्यासपत्रम दोन पण इथे दिलेले आहे, चौथा पाचवा आणि सहाव्या पाठांवर आधारित। ते दोन्ही अभ्यासपत्रम वहीमध्ये सोडवायचे आहेत। फक्त त्यातला समास हा जो प्रश्न आहे, समास विग्रहम कृत, तो प्रश्न सोडून बाकीचे सगळे प्रश्न करायचे आहेत। कारण आपण समास हे व्याकरण शिकवताना त्यातले उदाहरण घेणार आहोत, त्यातले उदाहरण मी सोडून तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे
समासाचा तेवढा एक प्रश्न सोडून बाकीचे प्रश्न सोडवायचे आहेत. अभ्यासपत्रम एक आणि दोन आणि सगळ्या धड्यांचे आतापर्यंत झालेले स्वाध्याय. त्यानंतर आपलं आहे लकार जगत, म्हणजे जे आपण आठवी पासून लकार शिकत आलेलो आहोत, लट लकार, लंग लकार, लोट लकार, लिट लकार, रूट लकार, ते सगळे लकार इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि ते लकार प्रत्येक लकारांचे प्रत्येक परस्मैपदी आणि आत्मनेपदी प्रत्येक हे धातूंना लावून दाखवलेले आहेत. आता आपण धातूंचा पहिला गट हा आठवी नववी मध्ये शिकलेला आहोत, एक चार सहा दहा. आणि पहिल्या धातूचं विकरण काय, पहिल्या गणाचं विकरण ओ, चौथ्या गणाचं य, सहाव्या गणाचं अ आणि दहाव्या गणाचं अय. तसं आता आपण दुसरा समूह, धातूंचा दुसरा समूह अभ्यासणार आहोत, म्हणजे एक चार सहा दहा सोडून बाकीचे जे जे राहिलेले आहेत, दोन तीन पाच सात आठ आणि नऊ, हा धातूंचा दुसरा समूह आहे. त्या धातूंचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यांना, त्या धातूंना इथं प्रत्यय लावून दाखवलेले आहेत लकार जगत मध्ये. लकार जगत का म्हटलेला आहे, कारण सगळे लकार, लट लकार, लंग लकार, लोट लकार, विद्यार्थी, आद्यार्थी, त्यानंतर लुट लकार, ते सगळे लकार इथं सगळ्या धातूंना लावून दाखवलेलं आहे. त्याच्यावरचा हा एक संवाद आहे, व्हॉट्सअप वरती झालेला संवाद. त्या संवादांमध्ये दुसऱ्या समूहातले धातू वापरलेले ते आपल्याला सांगितलेले आहे. बघा तो संवाद. शृण्वंतु शृण्वंतु अस्मिन वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामह इति निश्चितम. शृण्वंतु शृण्वंतु म्हणजेच काय, ऐका ऐका, या वर्षी सहलीसाठी आपण सर्वजण ताडोबा अभयारण्यात जाणार आहोत. आता इथं यामह म्हणजे काय, हा दुसऱ्या धातूंचा दुसरा समूह आहे, त्याचा धातू आहे म्हणजे जाणे. मग अमेह विचारतो, त्वं कथम अजानाहा, तुला कसं माहिती, अजानाहा, अन्य कक्षाया, अन्य कक्षा छात्राहा तथा ब्रुवते, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी तसं बोलत होते. ब्रुवते म्हणजे बोलणे, दुसऱ्या गणाचा धातू आहे ब्रू धातू. अध्यापक कक्षे अपी तथा चर्चा अश्रुण्वन, शिक्षकांच्या कक्षामध्ये सुद्धा अशी चर्चा ऐकली. अश्रुण्वन म्हणजे ऐकणे. मग सानिका काय म्हणते त्याच्यावरती, तरीही सत्यवचनम, ते खरेच असेल. मग आर्या म्हणते, अहम अवश्यम यामी, मी नक्की येईन. आदिती, सर्वे आयांती चेत अहमपी एमी, सर्वजण येणार असतील तर मी सुद्धा येईन. अद्य आरभ्य एव सिद्धतां कुर्मह, आजपासूनच आपण तयारीला सुरुवात करूया. कुर्मह हा आठव्या गणातला धातू आहे, क्रू धातू. मग आर्या काय म्हणते, अहम कंदुकम जाले अष्टिकां, यष्टी कंदुकौ अपी आनयामी, म्हणजे मी चेंडू, बॅडमिंटन आणि बॅट बॉल्स ते सगळे घेऊन येईन. मग पार्थ म्हणतो, अहम टोपिकां क्रीणामी, मी टोप्या विकत घेईन. क्रीणामी म्हणजे विकत घेणे. आदित्य म्हणतो, अपुपम लाजान सुपष्टिकानी अपी क्रीणही, अपुपम म्हणजे केक, लाजान म्हणजे पॉपकॉर्न घ्याया, सुपिष्टिकानी म्हणजे बिस्किट, ते सुद्धा विकत घे. चाकलेहान अपी गृहाण, चॉकलेट सुद्धा घेऊन ये. सानिका, आदित्य तू सर्वदा खादन विषये एव ब्रवीती, आदित्य तू नेहमी खाण्याच्याच गोष्टी बोलतोस. ब्रवीती, अतः एव पीनह, म्हणून तर तू काय आहे, जाड आहेस. पीनह म्हणजे जाड. मग आदित्य काय म्हणतो, भवतु तरीही अहम एकाकी एव भोक्षे, तर राहू दे मी एकटाच सर्व खाईन. भोक्षे हा पण दुसऱ्या समूहाचा धातू आहे. न दास्यामी कस्मै अपी, कोणालाही देणार नाही. दास्यामी देणे, तिसऱ्या गणाचा धातू.
मग अमेय म्हणतो व्याघ्र दर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम वाघ दिसणे म्हणजे ताडोबा अभयारण्यात वाघ असतात इथलं एक प्रमुख काय आहे आकर्षण आहे. अहम मम अग्रजात चित्रग्राहकम प्राप्नोमी मी माझ्या मोठ्या भावाकडून माझा कॅमेरा घेईन चित्रग्राहकम म्हणजे कॅमेरा मिळवतो प्राप्नोमी. करदीपम अपी करदीपम म्हणजे बॅटरी बॅटरी सुद्धा घेतो. किंतु अमय यह जागरती सह एव व्याघ्रम पश्यती जर तू जागा असशील तरच वाघ पाहू शकशील. जागरती त्वम तू वर्गे अपि स्वपिशी पण तू वर्गात सुद्धा काय करतो झोपतोस. स्वपिशी म्हणजे झोपणे. आता ह्या संवादातून काय सांगितलेलं आहे दुसऱ्या समूहातले धातू. आता ह्यालाच जे सिमिलर जे धातू आहेत पहिल्या समूहातले ते आपल्याला माहित आहे गच्छती किंवा यच्छामी पृच्छामी किंवा क्रीडाती. क्रीडाती सुद्धा आपल्याला पहिल्या समूहामध्ये झालेला आहे. गृहाती आणि वदती आणि ब्रवीमी हे काय दोन्ही एकमेकांना पूरक धातू आहेत. म्हणजे वदती हा पहिल्या गणातला आहे आणि ब्रू धातू हा दुसऱ्या गणातला आहे पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय आहे बोलणे. म्हणजेच पहिल्या गणातले पहिल्या समूहातले जे धातू आहेत ते दुसऱ्या समूहातले त्यांचाच अर्थ पण वेगळे धातू असं इथं आपल्याला त्यांचा अभ्यास दिलेला आहे द्वितीय समूह. त्यानंतर भाषासूत्रम दोन मध्ये धातू तालिका हा याच्यामध्ये द्वितीय समूह म्हणजे दुसऱ्या समूहातल्या धातूंना प्रत्यय लावून दाखवलेले आहेत. आता ज्ञाधातूला एकच ज्ञाधातू घेतलेला आहे आणि त्याला सगळ्या लकारांचं काय लावून दाखवलेलं आहे प्रत्यय. ज्ञा म्हणजेच काय जाणणे आणि तो नवव्या गणातला उभयपदी आहे. उप म्हणजे उभयपदी. उभयपदी का तर त्याला परस्मयपदी आणि आत्मनेपदी दोन्हीचे प्रत्यय लागतात म्हणून त्याला काय म्हणायचं उभयपदी धातू. मग इथं ज्ञा धातू काय आहे उभयपदी आहे. ज्ञा म्हणजेच जाणणे. त्याला लटलकारचा प्रत्यय लागलेला आहे लंग लकारचा प्रत्यय लागलेला आहे लोटलकार विधिलिंग लकार म्हणजेच विद्यार्थी लुटलकार. आता लुटलकार हा भविष्यकाळी प्रत्यय आहे म्हणजे भविष्यकाळी आपल्याला प्रत्ययात भविष्यकाळात भविष्यकाळ हा आपल्याला अभ्यासण्यासाठी नाहीये पण त्यांचा प्रत्यय हा जो लटलकारचा प्रत्यय आहे तोच प्रत्यय इथं लुटलकारला लावून दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा बदल दाखवलेला आहे. जसं ती तह अंती हा लटलकारचा प्रत्यय आहे वर्तमान काळातला प्रत्यय तोच प्रत्यय इथं भविष्यकाळी लावून दाखवलेला आहे. त्यानंतर ब्रू धातूला ब्रू म्हणजेच काय बोलणे. दुसरा गण उभयपदी तो पण उभयपदी आहे कारण परस्मयपदी आणि आत्मनेपदी दोन्ही दोन्हीचे प्रत्यय त्याला लागतात. ब्रू म्हणजेच काय बोलणे. त्यानंतर दा धातूला दा म्हणजे देणे तिसऱ्या गणातला आहे आणि त्यानंतर भुज भुज म्हणजेच काय खाणे हा सातव्या गणातला उभयपदी आहे. सातव्या गणातला धातू आहे उभयपदी याला आपण परस्मयपदी आणि आत्मनेपदीचे दोन्हीचे प्रत्यय लागतात आणि त्याचा अर्थ काय आहे खाणे. पण त्याचा दुसरा अजून एक अर्थ आहे रक्षण करणे. परस्मयपदी धातूंमध्ये प्रत्यय लावल्यावर त्याचा अर्थ होतो रक्षण करणे आणि आत्मनेपदीचे प्रत्यय लागल्यावर त्याचा अर्थ होतो भोजने म्हणजेच खाणे किंवा भोजन करणे. मग आता तुम्ही काय करायचं आहे हे जे सगळे प्रत्यय लागलेले आहेत लटलकारचं लंगलकारचं वर्तमान काळ भूत प्रथम भूतकाळ आज्ञार्थी विद्यार्थी आठवी पासून तुम्हाला हे सगळे प्रत्यय झालेले ते प्रत्यय एकत्रितरित्या तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. प्रत्यय लिहिताना काय करायचं परस्मयपदी आणि आत्मनेपदी वरती लकार आणि खाली परस्मयपदी आणि आत्मनेपदी प्रत्यय असं लिहायचं. आणि जर तुम्हाला पुस्तकं प्राप्त झाली नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघून धातूला लागलेले शेवटती जे प्रत्यय आहेत ते बघून घेऊ शकता. जसं जानाती जानीतह जानंती ती तह अंती जानासी जानीतह जानीत सी तह थ जानामी जानीमह जानीमह मी वह मह लटलकारचाच म्हणजे वर्तमान काळचाच प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक धातूच्या शेवटी बघायचं शेवटी काय लागलेला आहे त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि ते प्रत्यय तुम्हाला वहीमध्ये एकत्रितरित्या लिहायचं आहे कारण
तुम्ही प्रत्यय जर पाठ केला तर तुम्हाला धातूंना प्रत्यय लावायला येणार आहे, त्यामुळे फक्त प्रत्यय पाठ करायचे आणि धातू प्रश्ने कधी कोणते आत्मने कधी कोणते हे तेवढं लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती प्रश्न कसा येतो परीक्षेला, क्रियापद तालिका पूरयत दोन मार्कासाठी विचारतात. तुम्हाला चार रिकाम्या जागा दिलेल्या असतात आणि मधले धातू म्हणजे समजा लटलकारचा प्रत्यय दिला असेल तर प्रथम पुरुषी आणि मध्यम पुरुषी असे प्रत्यय लावून दाखवलेले असतात, एकवचनी आणि बहुवचनी, आणि द्विवचन तुम्हाला लिहायचं असतं किंवा द्विवचनी बहुवचनी लावून दाखवलेले असतात, एकवचन तुम्हाला लिहायचं असतं. म्हणजेच चार रिकाम्या जागा असतात त्याला दोन मार्क असतात, म्हणजे दोन लिहिला तर एक मार्क आणि चारीच्या चारी लिहिला तर तुम्हाला दोन मार्क, म्हणजे प्रत्येकीला किती अर्धा अर्धा मार्काला प्रश्न असतो. तसंच नामतालिका सर्वनाम तालिका म्हणजे नाम सर्वनाम आणि क्रियापद ह्याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे फक्त प्रत्यय लक्षात ठेवायचे आहेत सर्व लकारांचे टीव्ही पासून झालेल्या आणि ते पाठ करायचे आहेत. धातू पाठ केला नाही तरी चालेल, कारण प्रत्यय पाठ केला की तुम्हाला धातूंना प्रत्यय लावायला येतो, त्यामुळे प्रत्यय तेवढे काय करायचे पाठ करायचे आहेत.